तर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेल्या राम मंदिरात आज रामललाच्या मस्तकी सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे आणि त्यासाठी विशेष रचना करण्यात आली आहे. ही रचना नेमकी कशी आहे आपण पाहूया. ऑप्टो मेकॅनिकल सिस्टीमचा वापर करून रामाच्या मस्तकी हा सूर्यकिरणांचा अभिषेक केला जाईल. आपण आतापर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला सूर्यकिरणांचा अभिषेक पाहिलाय. ती मावळतीची किरणं असतात. देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक होतो. इथे मात्र ही किरणं घुमटाच्या गवाक्षातनं आतमध्ये येतील. मध्यान्नी म्हणजे दुपारी 12 वाजता जन्मोत्सवाच्या वेळी रामललाच्या कपाळी सूर्याभिषेक होणार आहे. जिथे रामलला विराजमान आहेत तिथल्या घुमटावरती गवाक्षासारखी म्हणजे एका झरोख्यासारखी रचना करण्यात आली आहे. याच गवाक्षातनं एका विशेष सिस्टीमच्या माध्यमातनं मध्यान्नीची किरणं थेट गाभाऱ्यात येतील आणि रामललाचं तेज वाढवतील. घुमटाच्या गवाक्षातनं आत येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टो मेकॅनिकल सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. आधार घेतला गेलाय. या सिस्टीममध्ये 2 आरसे आहेत, 1 पितळीचा पाईप आहे आणि 3 लेन्सेस आहेत. या सगळ्या साहित्यांची भूमिका या सूर्यकिरणांच्या अभिषेकात खूप महत्वाची असेल. या ऑप्टोमेकॅनिकल सिस्टीममधली सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावरती बसवली गेली आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं दुपारी 12 वाजता म्हणजे अवघ्या काही मिनिटांनंतर छतावरच्या रिफ्लेक्टरवरती पहिल्यांदा पडतील. मग या रिफ्लेक्टरमधनं ही किरणं पहिल्या आरशावरती परावर्तित होतील आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या 2 लेन्सेसमधनं प्रवास करत थेट गाभाऱ्यामध्ये रामलला समोर एक दर्पण ठेवला गेलाय, आरसा ठेवला गेलाय, तिथपर्यंत पोहोचतील. हा आरसा रामललापासनं 60 अंशांच्या कोनात ठेवला गेलाय जेणेकरून या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल. हा गोलाकार सूर्याभिषेक 75 mm व्यासाचा असेल आणि जवळपास 4 मिनिटं हा सूर्याभिषेक होणार आहे. यासाठी रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी बरीच मेहनत घेतली आहे. 2 ते 3 दिवस त्याची ट्रायल रन घेण्यात आली आणि अर्थातच हा प्रयोग यशस्वी ठरला. राम जन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामललाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळेला पंतप्रधान मोदींनी स्वतः व्यक्त केलेली होती आणि त्याच अनुषंगानं मंदिर निर्मितीच्या वेळेला या गोष्टीचा विशेष लक्ष देऊन विशेष खबरदारी घेण्यात आली. सूर्याभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी ही विशेष रचना केलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.